धारणी शहरात असलेल्या राधिका ऑटो पार्ट दुकानाला अचानक आग लागून दुकान बेचिराग झाले रात्री गाड झोपेत असताना दुकानाला आग लागली अग्निशमन वाहन तात्काळ दाखल झाल्याने वरील मजल्यावर दुकान मालकाचे परिवार राहत असल्याने सुदैवाने घराला आग लागली नाही शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवली जात आहे या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा जा अंदाज वर्तविला जात आहे धारणी शहरमध्ये मध्यभागी मेन रोडवर असलेल्या राधिका ऑटो पार्ट गुप्ता कॉम्प्लेक्समध्ये गुप्ता यांचे ऑटो पार्ट दुकान जळून संपूर्ण माल खाक झाला आहे एवढेच नव्हे तर स्वतः मालक वरच्या मजल्यावर संपूर्ण परिवारासोबत गाड झोपीत होते ही आग शॉर्ट सर्किट मुळे लागल्याचे बोलले जात आहे आग एवढी भयानक होती की दुकानात संपूर्ण रांगोळी झाली आहे याच दुकानाला लागून आणखी मोठी ऑटोपार्टची दुकाने होती मात्र नशीब बलवत्तर होते म्हणून ती दुकाने वाचलीत रात्री तीन वाजता सुमारास ही आग लागली पहाटे नमाज अदा करण्यासाठी काही मुस्लिम बांधवांनी ही भयानक आग लागली असल्याचे पाहिले व आजूबाजूला असलेल्या शेजारांना उठविलेत व तात्काळ नगरपंचायत अग्निशमक दलाला बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही